नमस्कार, मी श्रद्धा टपाल, इटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक भांगे क्रेन व रुग्णवाहिका सर्व्हिस मुरबाड। कसारा घाटात कांद्याच्या ट्रकला अपघात, 3 जण गंभीर जखमी। कसारा घाटातून कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला आहे, त्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती। नाशिक मुंबई लेनवर कसारा घाटात कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला। या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून 2 जण किरकोळ जखमी झाले आहे। नाशिक लासलगावहून मुंबईकडे कांदा घेऊन जाणारा ट्रक चालक घाट उतरत असताना अचानक ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने गाडी चालकाचा गाडीवरचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न निष्फळ ठरले। चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी रस्त्यालगतच्या दरडीवरून जाऊन धडकली। या अपघातात 3 जण गाडीतील कॅबिनमध्ये अडकून पडले, त्यापैकी 2 जणांना 20 मिनिटात काढण्यात यश आले, तर गाडीच्या चेसीमध्ये अडकून पडलेल्या गाडी चालकास बाहेर काढण्यास आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग पोलीस, पीक इन्फ्रा टीमला तब्बल 2 तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले। 2 तासानंतर सुखरूप बाहेर काढलेल्या चालकाचा एका हाताला गंभीर दुखापत झाली असून कपाळाला मार लागला असून त्याला इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्याला शिवशक्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। मनोज रामदन बिंद वय 25 वर्ष, बिरजू कुमार बिंद वय 24 वर्ष, रवींद्र गांगुडे वय 32 वर्ष असे जखमींची नावे आहेत। अडकलेल्या चालकास सुखरूप बाहेर काढण्यास शर्थीचे प्रयत्न, ट्रकच्या केबिनचा चुराडा डोक्यावर कांदे, त्यात ट्रकमध्ये मोठी अडगळ असल्याने पायाचा भाग अडकून अडकलेल्या ट्रक चालकास सुखरूप बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग पोलीस, पीक इन्फ्रा टीमची धडपड सुरू होती। शरीराचा अर्धा भाग सुखरूप बाहेर काढला, तर अर्धा भाग अडकलेला अनेक प्रयत्न करून यश येत नव्हते। अखेर क्रेन मागवण्यात आले व क्रेनच्या साह्याने ट्रकची केबिन थोड्या प्रमाणात वर उचलण्यात आली। त्यानंतर टीम सदस्यांनी पारईच्या साह्याने अडथळे दूर करून गंभीर जखमीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। टिटवाणूसाठी कसाऱ्याहून राजेश भांगे यांच्यासह व्हिडिओ अध्यक्ष क्षितिज टपाल। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।